कोल्हापूर जिल्हा हा स्वाभिमानी जिल्हा आहे, त्यामुळे हा स्वाभिमान जपण्यासाठी शिक्षक मतदार संघातून जयंत आसगावकर आणि पुणे पदवीधरमधून अरुण लाड यांना मताधिक्याने विजयी करा असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलंय. पन्हाळा इथं महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ पन्हाळा इथं शनिवारी प्रचार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही स्वाभिमानी आणि अस्मितेची लढाई आहे, जिल्ह्याचा हा स्वाभिमान जपण्यासाठी पुणे पदवीधरांचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्राध्यापक जयंत आसगावकर यांना कोल्हापूरमधून मताधिक्य देऊन विजयी करण्याचं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं. हे धाडस फक्त आणि फक्त केलंय तुमच्यासाठी, तुम्ही आहे पाठीमाग, नाहीतर आप लढो हम कपडे संभाळते असं केलं होतं माझा कार्यक्रम, त्यामुळे तसं काही करू नका. तुमच्या आशीर्वादात, तुमच्या सहकार्याने तुम्ही पाठीमाग आता ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे की हा कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी आहे. दिलेला शब्द हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाळण्याची प्रथा या ठिकाणी आहे आणि आपला स्वाभिमान जपणारा हा जिल्हा असल्यामुळे आज ही लढाई आहे ती कोल्हापूरच्या स्वाभिमानाची आहे, कोल्हापूरच्या अस्मितेची आहे. आपला आमदार, कोल्हापूरचा आमदार त्या विधिमंडळामध्ये 5 जिल्ह्याच्या शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणार आहे, हीच अभिमानाची गोष्ट आम्हाला कोल्हापूरकडून या ठिकाणी असणार. आणि म्हणून माझी विनंती आहे, मगाशी देखील अनेक वक्त्यांनी सांगितलं की वर खाली काय बघू नका, एक नंबर फक्त वरती द्यायचा अरुण लाड आणि जयंत आसगावकर, फार काय बोलायचं नाही. यापूर्वीचं शैक्षणिक धोरण सर्वधर्म समभावच होतं, आता मात्र भाजप सरकारच्या काळात आलेल्या शैक्षणिक धोरणात याचा विसर पडला असल्याची टीकाही नामदार सतेज पाटील यांनी केली. यावेळी जयंत आसगावकर यांनी मनोगत व्यक्त केलं. मेळाव्यासाठी विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.